कुठे आहे पोलीस? देतात ना, देतात का? तर आपण बघत असाल हा प्रचंड मोठा पाऊस पाठा आहे आणि या ठिकाणी आपण बघत असाल गणपत गायकवाड हे स्वतः या ठिकाणी म्हणून आता या ठिकाणी आता हा प्रचंड मोठा पाऊस पाठा आहे जो पोलीस गाडी जाऊ द्या हात सोडा सोड हात सोड आपण बघत असाल अहो इकडे चाललो आपण बघत असाल पोलीस आम्ही पोलीस धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करतायत. गणपत गायकवाड यांना विचारण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मात्र पोलीस या ठिकाणी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करतायत. पोलीस कोठडी किती दिवसांची दिली जाते हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र आता आम्ही ज्या पद्धतीनं पोलीस हे या ठिकाणी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करतायत कोणतेही कारण नसताना अशा प्रकारची धक्काबुक्की केली जाते. आपण बघत असाल गणपत गायकवाड यांना आता हजर केलेला आहे. 2 मिनिटांपूर्वी त्यांना हजर केल्यानंतर लगेच त्यांना पोलीस कोठडी सुनावली आलेली आहे. आता ती पोलीस कोठडी किती दिवसांची असेल हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र आता गणपत गायकवाड यांना पोलीस पुन्हा एकदा कळवे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना दृश्य आपण बघत असाल. त्यांच्या समर्थकांकडून असं सांगितलं जात आहे की त्यांना बाईट देण्याची इच्छा आहे, त्यांना काही आपलं म्हणणं मांडण्याची इच्छा आहे. मात्र पोलीस या ठिकाणी अडवत आहेत आणि जाऊन देत नाहीयेत आणि त्यामुळे बाईट घेणं हे अडचणी. गणपत गायकवाड बघत असाल आपण त्या ठिकाणी आहेत, ते मध्यभागी आहेत, गाडीच्या मध्यभागी आहेत. ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, हातवारे करण्याचा प्रयत्न करतात, हातवारे करून काहीतरी इशारा करतायत. मात्र आता हा तो काही इशारा काय असेल हे काही कळू शकत नाहीये कारण ते गाडीच्या आतमध्ये आहेत आणि पोलिसांनी या ठिकाणी संपूर्ण मीडियाला हे अडवलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र आता त्यांचं काय म्हणणं आहे हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र लगेचच 2 मिनिटांमध्येच लगेच गणपत गायकवाड यांना गाडीमध्ये बसवलं आणि पुन्हा एकदा कळवे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याची प्रक्रिया आहे ही सुरू केली गेली. आता ते गाडीमध्ये आहेत आणि गाडीतून आता ते त्यांची जी रवानगी आहे ही पोलीस कोठडीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये होणार आहे. त्यामुळे आता त्यामुळे हे पाहणं महत्वाचं असेल की ते किती दिवसांची पोलीस कोठडी आहे. आता आपण बघत असाल या प्रकरणाला अशा प्रकारचं गंभीर वळून लागलेलं आहे आणि आता ही सुरू असलेली सुनावणी ही आता संपलेली आहे. गेले ते गणपती गायकवाडांना घेऊन जाणारी ही गाडी आहे. ही आता गाडी आता पुन्हा एकदा पाठीमागे फिरलेली आहे आणि आता ही पोलीस स्टेशनमध्ये रवाना झालेली आहे गेली आणि त्यामुळे आता पोलिसांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्वाचं असेल. किती दिवसांची पोलीस कोठडी मिळाली हे पाहणंही तितकंच महत्वाचं असेल. मात्र आता ते या ठिकाणावरून रवाना झालेले आहेत. जमिनीच्या वादातनं झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये आमदार महेश आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आल्याचं आपण बघतोय. न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं होतं, उल्हासनगर न्यायालयात त्यांना हजर केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात ते बाहेर आले. त्यांना बोलायला मज्जाव केलेला आहे आणि त्यांना बोलून बिलकुल दिलं नाही. हे मी स्वतः तिथं आतमध्ये होतो. मी 10 वेळा आमदार साहेब वरून बोलत होते की माझं म्हणणं गोळीबार करण्याचं कारण काय होतं? गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये केलं ते काय माहिती नाही, पण मी आतमध्ये होतो. ते बोलले तुम्ही गुन्हा केलाय ना, तुम्ही दाखल केला. पण मला पोलीस कुठे दिली आता ते आम्ही बघा, आम्हाला बघूनच दिलं नाही, आतमध्ये ढकलून दिलं पाठीमागं. मी आतमध्ये होतो. कोणी ढकललं तुम्हाला? मला नाही, मला पण ढकललं नाही. आमदार साहेबांना पोलिसांनी ढकललंय. काय ढकललं? त्यांना बोलूनच देत नव्हतं मीडिया समोर. त्यांना काय म्हणणं म्हणायचं? त्यांचं म्हणणं मला माझ्या त्यांच्या त्यांना सांगायचं होतं की त्यांना सांगायचं ऐका 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 त्यांना सांगायचं होतं की मुख्यमंत्री नाव घेतलेलं आहे वैभव सेठ गायकवाड आणि करण दत्ता जो होता त्याचा तो नव्हता तरी त्याचा त्याला वैभव सेठ गायकवाडांना काय म्हणणं म्हणायचं होतं? त्यांना म्हणणं म्हणायचं होतं की माझ्या पोराला उगच नाव नसताना मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांना अटकवण्यात आलेलं आहे. तेव्हा आतमध्ये नव्हते, सीसी फुटेज मध्ये ते बाहेर निघून गेलेले, तरी त्यांना त्यांच्यामध्ये अटकवण्यात आलेलं आहे. आणि माननीय आमदार साहेबांना बोलून देत नव्हते मीडिया समोर. ते बोलले मला फक्त माझं म्हणणं मांडून द्या. त्यांना मंद मांडून दिलेलं नाही. त्यांच्यावरती जोर जबरदस्ती केली जात आहे, त्यांच्यावरती दबाव आणला जात आहे. त्यांना त्यांच्यावरती मला वाटतं पोलिसांकडनं त्यांच्या जीवाला पण धोका आहे. कोण तुम्ही? तुम्ही कोण? मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता आहे. माझं नाव सुनील तांबेकर आहे. मी आतमध्ये होतो आणि आतमध्ये तुम्ही सीसी पुढे बघू शकता, मी तिथं आतमध्ये उभा होतो. त्या लोकांना म्हणजे सदा सदा मान्य आमदार साहेबांच्या पोराचं नाव उगच टाकलंय. उगच म्हणजे त्यांचा मुद्दा म्हणून टाकलेलं त्यांचं नाव आहे. हे मी जाहीरपणे सांगतोय. ते बोलले जजला बोलले
मॅडम जजला बोलले मला माझ्या पोराचं नाव उगस घेतलेलं आहे माझा पोरगा आणि तो करण करण नाव त्यांचं दत्त्यारकाती सांगितलं ते दोन जणांचं नाव नव्हतं उगस त्यांना त्यांच्यामध्ये अटकवण्यात आलेलं आहे. काय तुमचं काय म्हणणं होतं? आमचं म्हणणं होतं आमदार साहेबांचं जरा पोलिसांनी या मीडिया समोर बोलायला द्यायला पाहिजे होतं. आम्हाला माहिती नाही पण आतमध्ये जे आमदार साहेबांना मीडियाला बोलायचं होतं ते बोलून दिलं नाही आणि त्यांच्या पोराचं नाव उगाच घेतलंय ते जजला पण बोलले आणि बोलले मीडियाला बोलून त्यांचं पीसी मी मला काय बोलतो मला बघायला भेटला नाही. मी आत म्हणून जेव्हा बाहेर आलो आत म्हणून ढकलत त्यांना ढकलत ढकलत बाहेर आणलेले. त्यांना काय म्हणणं मांडायचं तुम्हाला सांगितलं? त्यांना म्हणणं मांडायचं होतं की त्यांचा पोरगा वैभव सेठ गायकवाड आणि ते करण दत्तारका ते नव्हते दोन जण त्याच्यामध्ये नव्हते सीसी फुटेज मध्ये तरी त्यांना घेण्यात तिथं उगत त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांना घेण्यात आलेलं आहे. तुम्हाला निष्कर्षाचं नाव नव्हतं त्यांचा उगस त्यांच्यामध्ये त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे. बस दुसरा ह्याच्यात काय नाही. बस कशावरून भांडण झाली तर आपण बघत असाल अशा प्रकारे जे आहेत नातेवाईक जे आहेत जे गणपत गायकवाडांचे जे समर्थक आहे यांनी या प्रकारे म्हणणं मांडलेलं आहे की आम्हाला गणपत गायकवाडांना म्हणणं मांडायचं होतं मात्र कोणत्याही प्रकारे त्यांना म्हणणं मांडून दिलं नाहीये. पोलिसांनी त्यांना मज्जाव केला अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे. मात्र आता याच्यामध्ये किती तथ्य आहे पाहणं महत्वाचं असेल. मात्र आता त्यांना पोलीस कुठे मिळालेली आहे त्यांची रवानगी जी आहे ही कळवे पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे किती दिवसांची पोलीस कोठडी असेल हे पाहणं महत्वाचं असेल. अगदी किती दिवसाची पोलीस कोठडी मिळाली हे थोड्याच वेळात आपल्याला प्रमोट कळेल. पण आता आपण बघतोय एकूणच सगळा घटनाक्रम आणि यामध्ये आरोप जे आहेत ते आता त्यांच्या समर्थ